नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। आज आपण आपल्या चॅनेलवर जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्या अनुभवाच्या लेखिका आहेत वैशाली गोंडाल। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात खूप उंच उंच अशा हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक खूप सुंदर असं आमचं गाव आहे। त्या गावात आमचं एक सुंदर कौलारू घर आहे। घरासमोर एक छानसं अंगण आहे। त्याच्या कठड्यावर खूपच सुंदर अशी रंगीबिरंगी फुलांची फुलं झाडं आहेत। घराच्या मागच्या बाजूला परसबागेत आंबा, फणस, काजू, नारळ, पेरू, रामफळ, सीताफळ, केळी, अननस अशा अनेक वेगवेगळ्या फळांची एक छोटीशी छान अशी फळबाग आहे। आमच्या घराच्या आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावर बाकीची घरं बांधलेली आहेत। चहूबाजूला हिरवीगार शेती पसरलेली आहे। घरापासून थोड्याच अंतरावर पायथ्याला अर्जुना नदी अगदी संथपणे वाहते। असा हा आमचा गावचा खूप छान आणि आकर्षक देखावा। आमचं गाव आता खूप छानपैकी सुधारलं। गावात आता प्रत्येक घरात लाईट, गॅस शेगडी, सर्वत्र नळपाणी योजना, संडास बाथरूम अशा सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत। संपूर्ण गावाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे आणि अशा या बऱ्याच विकास योजना गावातील ग्रामपंचायतीने शासनामार्फत छानपैकी राबवल्या आहेत। आमच्या गावातील घरात माझे मोठे दीर व जाऊबाई हे दोघं कायमचे राहतात। बाकी त्यांची मुलं आणि आमचं सारं कुटुंब आम्ही सर्वजण मुंबईला स्थायिक असतो। तरीही दरवर्षी गणपतीला व होळीला आम्ही जाऊन येऊन राहतो। मला तर गावी राहायला खूप आवडतं कारण गावचं वातावरण हे नेहमीच खूप छान असतं। आणि तसंही कोकणातील हवामान हे कायमच खूप थंडगार, ताजतवानं व शुद्ध नैसर्गिक असतं। सकाळी लवकर उठून घराच्या आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य पाहायला खूप छान वाटतं। गावातील पहाट खूपच प्रसन्न आणि निसर्गरम्य असते, त्यामुळे आपलं मनही प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं की गाव सोडून मुंबईला परत कधीच जाऊ नये। पण आपल्याला काही अडचणींमुळे गावी राहायला मिळत नाही, मन मात्र नेहमीच गावी असतं। प्रत्येक मे महिन्यात ज्यावेळी आम्ही गावी जातो ना, त्यावेळी खूप मजा येते कारण त्यावेळी मुंबईतील बहुतेक सर्वच मुलं माणसं गावी आलेली असतात। त्यामुळे रात्रीचं जेवण करून झाल्यानंतर अंगणात एकत्र जमून गप्पा गोष्टी करत बसतो। मग वयोवृद्ध लोकांच्या भूतांच्या गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम खूप छान प्रकारे रंगात येतो। आमच्या गावातील माणसं खूप प्रेमळ आणि संकटकाळी एकमेकांना मदत करणारी आहेत। आम्ही गावी गेलो की सर्व आमच्या घरी जमा होत असतात। आमची सर्वांची प्रेमाने आपुलकीने विचारपूस करतात। कसल्या गोष्टीची मदत हवी असेल तर ती गोष्ट आणून देतात। आजूबाजूचे वयोवृद्ध आजी आजोबा मुलांना आपल्या बाजूला बसवून पूर्वी गावात घडलेल्या भूतांच्या गोष्टी खूपच आवडीने सांगतात आणि मुलंसुद्धा खूप आवडीने या गोष्टी ऐकतात। गावच्या लोकांना भूताच्या गोष्टी सांगायला खूपच आवडते। पूर्वी झालेल्या व पाहिलेल्या भूतांच्या गोष्टीचं
ते असं काही रसभरित वर्णन करतात की ऐकणाऱ्याच्या अंगावर सरसरून काटाच आला पाहिजे. इतक्या भयंकर रीतीने ती गोष्ट रंगवून सांगतात. मग मुलं रात्री काळोखातून कुठेही बाहेर फिरायला जात नाही. रात्री झोपते वेळी सुद्धा एकमेकांना घट्ट पकडून झोपतात. इतकी भूताला घाबरतात जसं काही भूतच त्यांच्या बाजूला येऊन बसलंय. आणि तसंही गावातील काही भित्री माणसं तर रात्री कधीही चुकून बाहेर पडत नाही. काही जण रात्री वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली चुकून सुद्धा जात नाही, तिथं बसायला सुद्धा घाबरतात. त्यांचं म्हणणं असं, त्या झाडावर रात्रीचा संबंध बसलेला असतो. आणि दिवसाची जर आपल्याकडून काही चुकी झाली, म्हणजे त्या झाडाखाली कोणी चुकून लघुशंकेला वगैरे गेलं, तर संतापून तो संबंध मध्यरात्री आपल्या दारावर येऊन आपलं नाव घेऊन 3 वेळा हाक मारतो. आणि त्यावेळी जर आपण त्याच्या तिन्ही हाकेला हाक दिली नाही तर तो परत निघून जातो. पण आपण चुकून जर त्याच्या हाकेला हाक दिली तर मात्र आपण स्वतःच झोपेतून उठून बाहेर जातो आणि मग तो स्वतःबरोबर आपल्याला घेऊन जातो. शिक्षा म्हणून आपल्याला गोळा करून एखाद्या गर्द झाडीत किंवा छोट्याशा गुहेत खूप दिवस लपवून ठेवतो आणि नंतर त्याला वाटेल तेव्हाच परत आणून सोडतो किंवा मारून टाकतो. असा हा गावच्या बहुतेक लोकांचा पूर्वीपासून समज आहे. आणि म्हणूनच संकटसमयी जर एखादा माणूस रात्रीच्या वेळी कोणाच्याही दारावर जाऊन हाक मारत असेल तर गावची माणसं सहसा लगेच दार उघडून बाहेर येत नाहीत. 3 हाकेपेक्षा जास्त वेळा कोणी हाक मारली तरच दार उघडतात. हे मला तिथल्या आजी आजोबांनी बऱ्याच वेळेला सांगितलं. मी अजूनही त्याबद्दल जरा साशंकच आहे. हे खरंही असू शकतं कदाचित, पण तरुण मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना यातलं काहीच खरं वाटत नाही. नवीन काळातील मुलांना सध्याच्या काळात हा असला विचित्र प्रकार घडू शकत नाही. त्यांना वाटतं आपल्याला घाबरवण्यासाठी ही वयोवृद्ध लोक काहीतरी मनगढंत कहाणी सांगतात. यात खरं किती खोटं किती त्यांनाच ठाऊक. पण असा प्रसंग नक्कीच कुठेतरी घडला असेल आणि त्यांनी तो पाहिला असेल म्हणून तर आपल्याला सांगतात ना. आणि याच गोष्टीची प्रचिती लवकरच आली कारण आजी आजोबांनी गोष्टीत सांगितल्याप्रमाणे हा सर्व प्रकार आजच्या काळातही खरोखर घडू शकतो याची जाणीव एक दिवस झाली. म्हणजे एक दिवस ही घटना खरी ठरली. आमच्याच बाजूच्या घरातील घडलेली ही एक सत्य घटना. एक दिवस रात्रीचं जेवण झाल्यावर घरातील सर्वजण झोपलेले असताना त्यांच्या घरातील एक बाई रातोरात अचानक कुठेतरी गायब झाली. रात्रीचं जेवण करून झाल्यावर घरातील सर्व मंडळी घरात चांगली झोपली आणि मध्येच तिच्या मुलाला अचानक जाग आली. तेव्हा त्याने बाजूला पाहिले तर अंथरुणावर त्याची आई नव्हती. त्याला वाटलं ती कुठेतरी बाथरूमला गेली असेल, परत येऊन झोपेल असा विचार करून तो झोपी गेला. सकाळी जेव्हा सर्वजण झोपेतून उठले तेव्हा त्यांना घरात कुठेच त्याची आई दिसली नाही. आणि मग तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. आजूबाजूचा सर्व परिसर शोधून झाला पण ती कुठेही सापडली नाही. कुठे गेली असेल, आज येईल उद्या येईल
असं करता करता तिला जाऊन 7 दिवस झाले, तरीही ती कुठेच सापडत नव्हती। त्यामुळे घरातील सर्व माणसं खूप घाबरून गेली। तिला सर्व ठिकाणी शोधून झालं, तरीही ती सापडली नाही। ती रागाने कुठे जाण्यासारखी पण नव्हती, कारण घरात तिच्याशी कुणाचंच भांडण झालं नाही। गावातील सर्व तरुण मुलांनी बावड्या, नदी नाले अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे तपासणी केली, पण ती कुठेच सापडली नाही। म्हणून मग गावातील लोकांनी त्यांना पोलिसांकडे तक्रार करायला सांगितलं। तिची मुलं तक्रार नोंदवायला दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात जाणार। त्याच दिवशी नेमकी सकाळी त्यांच्या घराच्या बाजूची एक बाई डोंगरावरच्या तिच्या शेतात काम करायला गेलेली। त्यांचं शेत डोंगराच्या माथ्यावर होतं आणि तिथेच बाजूला एक गोड पाण्याचा झरा वाहत होता। शेतात काम करता करता त्या बाईला खूप तहान लागली, म्हणून ती झऱ्यावर पाणी पिण्यासाठी खाली आली। त्या झऱ्याचा उगम 2 डोंगरांच्या मधल्या दगडांच्या कपारीतून झाला होता आणि झऱ्याच्या आजूबाजूला खूपच घनदाट गर्द हिरवी झाडी पसरलेली। तिथेच बाजूला एक भरगच्च झाडीत एक खूप मोठ्या दगडी खाली एक छोटीशी गुहा होती। त्या बाईने पाणी पिता पिता सहज मान वर केली। त्यावेळी ती झाडीत लपलेली गुहा तिला समोर दिसली आणि त्या गुहेच्या तोंडावर हरवलेली ती बाई डोकं 2 पायांमध्ये खुपसून बसलेल्या अवस्थेत दिसली। हे दृश्य पाहताच ती खूप घाबरून गेली। तिच्या अंगावर अगदी सरसरून काटा उभा राहिला आणि तशीच धावत पळत धापा टाकत ती बाई घरी आली। तिने रानात जे काही पाहिलं ते सर्व घरी सांगितलं आणि मग ताबडतोब आजूबाजूचे सर्व लोक मिळून तिला आणायला गेले। तिला उचलून तशाच अवस्थेत घरी आणलं। ती बाई अर्धवट शुद्धीत होती, पण ती कोणाबरोबर बोलत नव्हती, फक्त सर्वांकडे एकटक बघत होती। गेल्या 8 दिवसापासून ती त्याच अवस्थेत एकाच ठिकाणी बसून होती, त्यामुळे तिचं संपूर्ण शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं। ती थोडीशी शुद्धीत होती, पण तिला बोलायला वाचा येत नव्हती, त्यामुळे तिच्याबरोबर नक्की काय घडलंय हे समजायला काहीच मार्ग नव्हता। ती खात नव्हती, पीत नव्हती आणि बोलतही नव्हती। जमिनीवर सरळ झोपतही नव्हती, पायात डोकं घालून फक्त जमिनीवर बसून होती। बाकीची जमा झालेली माणसं काही ना काही वेगवेगळे तर्कवितर्क काढून बोलू लागली। घरातील माणसं सारखी रडत होती। मग बाजूच्या एका सुशिक्षित तरुणाने शहरात जाऊन डॉक्टरला आणलं। डॉक्टरने आपलं सर्व कौशल्य पणाला लावून खूप मन लावून तपासलं, पण त्यालासुद्धा ही केस नीट कळत नव्हती। त्याने तिची नाडी तपासून पाहिली तर ती व्यवस्थित चालत होती। तोसुद्धा खूप टेन्शनमध्ये आला, कारण डॉक्टरकीच्या पलीकडची ही केस होती। म्हणजे 8 दिवस ज्या व्यक्तीच्या शरीरात अन्न पाणी काहीच न गेल्याने ती बेशुद्ध तरी पडू शकते, किंवा खूप कमजोर होऊन तिची नाडी मंद मंद होत जाते, पण या केसमध्ये तसं काहीच घडलं नव्हतं, कारण तिला अजिबात अशक्तपणा आला नव्हता आणि तिची नाडीसुद्धा व्यवस्थित चालत होती। तरीही डॉक्टरांनी तिला 2 इंजेक्शनं दिली आणि म्हणाला, ही काही मेडिकल केस वाटत नाही, तेव्हा तुम्ही तिला बाहेर कुठे भूतबाधा झाली आहे का पहा।
कुठल्या तरी मांत्रिकाला आणून तिच्यावर लवकरात लवकर उपचार करा, म्हणजे त्या डॉक्टराने सुद्धा मान्य केलं का नक्कीच कुठली तरी भूतबाधा झाली होती तिला। मग लगेच तिच्या घरातल्या माणसांनी दुसऱ्या गावात जाऊन एका भक्ताला म्हणजे मांत्रिकाला घेऊन आले। कोकणात अशा लोकांना भगत म्हणतात। आणि मग त्या भक्ताने त्या बाईला नीट निरखून पाहिलं। तो म्हणाला, हिला एका खूप महाभयंकर भूतानं पछाडलंय, हिच्या हातून कुठेतरी खूप मोठी चूक घडली आहे आणि त्यामुळे त्या रात्रीच तो तिला घेऊन गेला। त्याने तिला गुहेत अशा अवस्थेत गोळा करून ठेवली। तुमचं नशीब थोर म्हणून बाजूची बाई नेमकी तिथं पाणी पिण्यासाठी गेली आणि तिला ही बाई दिसली, नाहीतर तिचा मृत्यू निश्चित होता। त्या भक्ताने तिच्या अंगावरून एक मोठा उतारा काढावा लागेल असं सांगून खूप सारं साहित्य लिहून दिलं आणि मग सांगितल्याप्रमाणे सर्व सामान आणून दिल्यावर त्याने तिच्या अंगावरून तो उतारा काढला आणि त्या जागी नेऊन ठेवला। बाकी सर्व उरलेले सामान आपल्या झोळीत टाकले आणि भरपूर दक्षिणा घेऊन निघून गेला। पण खरंच चमत्कारच झाला, त्या भक्ताने तिच्या अंगावरून उतारा काढल्याबरोबर ती बाई लगेच पहिल्यासारखी पूर्ववत झाली। तिला तिच्या बाबतीत त्या 8 दिवसात काय काय घडलंय हे काहीच आठवत नव्हतं। हा चमत्कार पाहण्यासाठी आजूबाजूची खूप लोकं जमा झाली आणि आजूबाजूच्या गावातसुद्धा ही विचित्र घटना बरेच दिवस चर्चेचा विषय बनली। अशा या विचित्र घटना आजूबाजूला आपल्या डोळ्या देखत घडत असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नसतो। आणि खरंच ही एक सत्य घटना आहे, अजूनही गावात कुठे ना कुठे अशा विचित्र घटना घडत असतात आणि आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागतो। जरी सुशिक्षित मनाला हे जराही पटत नसलं तरी कुठे ना कुठेतरी अदृश्य शक्तींचा वास हा आहेच आणि हे सत्य आपल्याला कधीच नाकारता येणार नाही। तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक करून कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार।